पुण्यात पुनीत बालन ग्रुप आयोजित कार्यक्रमात भारतासाठी पॅराऑलिम्पिक मध्ये पहिले गोल्ड मेडल जिंकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती मंदिरात आरती केली. त्यांच्या जीवनावर आधारित चंदू चॅम्पियन हा चित्रपट गाजत आहे. यावेळी चंदू चॅम्पियन बद्दल मुरलीकांत पेटकर नेमकं काय म्हणाले पहा. सर, तुमच्या जीवनावरती आता एक चित्रपट रिलीज झालाय, तर सध्या काय भावना आहे तुमच्या? माझ्या काय भावना नाही, माझी खरी रिलीज झाली, पडद्यावर दाखवलेले माझी जुन्या ऍक्टर्स होते आणि जे कबीर खान आणि कार्तिकी जे दोघांनी चांगलं काम केलंय आणि ही सगळ्यांना पसंत पडलेली आहे आणि लोकांना पोटेशन हिंमत जे करण्यासाठी हा पिक्चर मध्ये एकदम नाराज झाले, निगेट झालेले तो म्हणून हा पिक्चर पाहिले की त्याला दोष नक्की. माझी आता सध्याची परिस्थिती आहे की लोकांना पद्मश्री ऐकले, ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल ऐकले पण बघितलं नाही, लोकांना दाखवण्याचं काम करतोय. माझं हे गोल्ड मेडल आणि पद्मश्री बघून जगात जे खेळाडू जे असतात ते एखाद्या खेळामध्ये त्यांचा पराजय झाल्यानंतर ते नैराश्यात जातात, अशा खेळाडूंना काय संदेश द्यावा? आता माझा पिक्चर आता त्यामध्ये मी हॅपीनेस बेस्ट आहे. जो माणूस आनंदाने काम करतो तर तो माणूस कधी हरत नाही आणि हिंमत ठेवलेला माणूस हा कधी हरत, त्या माणसाने हिंमत कधी हरवली मी जसे सगळ्या पिक्चरमध्ये तुम्हाला बघितलं कधी हरलेलं दाखवलं. नमस्कार, सगळ्यांप्रथम आज इथं आरतीच्या योगाला हा खूप छान योग आहे, परत दिसून चालले ते आज सकाळ सकाळ तिथं केलं. सगळ्यात महत्वाचं मुरलीकांत पेटकरजींवरची जी चंदू चॅम्पियन फिल्म झाली आहे, लास्ट आम्ही जवळपास 6 ते 8 वर्षापासून याच्यावरती काम करत होतो आणि ही ॲक्च्युली मोटिवेशन फिल्म आहे. मुलांनी डिप्रेशनमध्ये झालेल्या पाहिजेत आणि खेळासाठी योगदान आणि एक स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुलाचं हे आहे ऑलिम्पिकचं गोल्ड. खशाबा जाधव सरांचे ॲक्च्युली श्रद्धास्थान होते आणि त्यांनी ती पहिली मिरवणूक गोविंदली त्यांची कराडला, ह्याच्यावरती पूर्ण स्टोरी आहे आणि त्या स्वप्नाच्या मागं धावसाचा मुलगा किती त्याला संकट आली आणि त्यातून कसे मार्ग निघत गेले, सगळ्या गोष्टीला साथ मिळेल, लोकांनी साथ दिले नंतर आणि नंतर त्यांनी हे ऑलिम्पिकचं भारताचं पहिलं गोल्ड मेडल आणलं आणि छान स्टोरी आपण सगळ्यांनी ती बघावी. आणि शाळेतल्या मुलांच्या सीएम साहेबांबरोबर आपल्या मागच्या एक आठवड्यात मीटिंग झाली, त्यात त्यांनी सांगितलं आपण ही मुलांसाठी जातो, लहान मुलांना जे आहे की ज्या मुलांची परिस्थिती नाही किंवा काही नाही ग्रामीण शाळा किंवा शैक्षणिक शाळांना आपण दाखवू आणि याचे डिमोटिवेशन हे करून आपण करू दाखवू आणि नक्कीच महाराष्ट्रातून एक ऑलिम्पियन तयार होईल आणि भारताचं नाव नक्की ते उज्ज्वल करते. खेळाडूंसाठी मोटिवेशनल ठरेल हा चित्रपट? हो, 100% ठरेल, पण त्यांनी ते मन लावून बघायला पाहिजे पहिल्या ह्याच्यात. आणि ही फिल्म जी आहे ही सत्य घटनेवरती आधारित आहे. आजही सरांच्या पाठीत 1965 एक गोळी त्यांच्या स्पाईन मध्ये अडकलेली आहे. आम्ही त्यांना म्हणजे तुम्हाला पाकिस्तान वर्ष गिफ्ट आहे आणि त्याच्यावरती 8 गोळ्या काढल्या होत्या, एक गोळी अजून बघू शकता. थँक्यू, खूप मेहनत घेतली म्हणजे कबीर आणि कार्तिक सरांनी. थँक्यू कबीर सर, साधे थँक यू आणि नक्कीच ही 100 वॉस करून दिलेली होती. शाळेतल्या विद्यार्थ्यांना दाखवणार आहात, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, काय नेमकं? सॉरी, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला दाखवणार आहात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन? आम्ही सेम साहेबांकडे डिमांड केली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलाने दिसायला पाहिजे, कारण की प्रत्येक मुलाची परिस्थिती नाही की ते फिल्म बघणार. तर आपण त्यांना निवेदन दिलं की सर म्हणजे तुम्ही असं करा आणि त्यांनी पण मान्य केली, आपण हे नक्कीच हे दाखवू. याच्यामध्ये कुठलाही धंड देत नाही, स्पोर्ट्स मोटिवेशनल फिल्म आहे आणि मेन म्हणजे डिसेबिलिटीवरती ती फिल्म. एक अपंग तो आल्यावरती लोक कशी सगळे सोडून जातात,
त्यातील कोणी न खचता तुम्ही हे शेवटी आपलं मोठं फायनल करायचं आहे तर सगळं.